हॅलो एवरीवन, दीपश्रेयस किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आज आपण तुमच्या आमच्या आणि प्रत्येक मराठी माणसाच्या आवडीची डिश म्हणजे पिठलं भाकरी किंवा झुणकं भाकरी. तर आज आपण मस्तपैकी झणझणीत कमालीचे पिठले किंवा झुणका एकदम परफेक्ट कसा बनवायचा ते बघणार आहोत. जेव्हा आपण पिठलं बनवत असतो तेव्हा काय होतं, आपण पाण्याला उकळी काढतो आणि त्याच्यामध्ये बेसन, जे सुकं बेसन असतं, ते वैरत जातो आणि त्यावेळेस गुठळ्या होण्याच्या जास्त शक्यता असतात. तर तसं न करता मी तुमच्यासोबत एक वेगळी पद्धत शेअर करणार आहे, ज्याने तुम्ही जे पिठलं बनवणार आहात त्याच्यामध्ये गुठळ्या अजिबात होणार नाहीत. इवन तुम्ही फर्स्ट टाईमसुद्धा पिठलं बनवत असाल तरीसुद्धा गुठळ्या होणार नाहीत. असं हे पिठलं कसं बनवायचं ते आपण बघूयात. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. पिठलं आणि भाकरी बनवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा इथे मी गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. कढई बऱ्यापैकी गरम झाली की आता याच्यामध्ये आपल्याला तेल घालायचं आहे. तेल इथे मी 2 चमचे घेतलेले आहे. तेल चांगले तापले आहे. आता याच्यामध्ये मोहरी घालायची आणि मोहरी चांगली तडतडून द्यायची. मोहरी तडतडल्यानंतर आता आपल्याला लसूण, जिरे आणि मिरची टाकायची आहे. इथे मिरची मी बारीक चिरून घेतलेली आहे आणि लसूण, मिरची आणि जिरे असे ओबडधोबड असे फक्त चेचून घेतलेले आहेत आणि त्याच्यासोबत कढीपत्त्याची 10 ते 12 पानं घेतलेली आहेत. ते आता आपल्याला तेलामध्ये टाकायचे आहेत, जेणेकरून जे जिरं लसूण याचा जो छान असा सुगंध असतो तो आपल्या पिठल्याला यावा त्याकरता. आणि त्यानंतर याच्यामध्ये मी एक मोठा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे, तो सुद्धा ॲड केलेला आहे. म्हणजे आपली फोडणी आहे ती छान अशी झणझणीत तयार होते. आता इथे मी जे काही लसूण आहे, मिरची आहे आणि जिरं हे मी ओबडधोबड फक्त चेचून घेतलेलं आहे. त्याऐवजी तुम्ही त्याचा वेगळा असा मसाला तयार करू शकता. म्हणजे मिरची, लसूण आणि जिरे मिक्सरला ओबडधोबड किंवा जाडसर असे वाटूनसुद्धा घेऊ शकता. पण ते वाटून घेण्यापेक्षा जर तुम्ही असेच चेचून घेतलात तर ते अजून जास्त टेस्ट येते आणि झुणका अजून छान असा चविष्ट होतो. तर कांदा छान भाजला आहे आणि घरी वाटलेली मिरची होती ती अजून थोडीशी टाकते. जी मी मिरची वापरली आहे ती थोडी कमी पडेल असं मला वाटतंय. आणि आमच्या घरी जास्त झणझणीत झुणका खूप आवडतो तर वाटलेली जी मिरची होती ती मी ॲड केलेली आहे. आणि कांदा असा छान परतला गेलेला आहे. हळद 1 चमचा, छोटा चमचा आहे आणि तेवढा भरून मी यूज केलेला आहे. तर आता हळदसुद्धा व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायची. तर आता आपल्याला याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे. तुम्हाला झुणक्याची किती क्वांटिटी पाहिजे त्यानुसार पाणी ॲड करून घ्यायचं आहे. इथे मी पुरेसं पाणी ॲड करून घेतलेलं आहे. तर आता आपल्याला याला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. तर आता इथे उकळी काढण्यासाठी गॅस मी मध्यम आचेवरती केला आहे आणि इकडे जोपर्यंत उकळी येते तोपर्यंत आपल्याला बेसनचं पीठ आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याकरता इथे मी एक टोप घेतलेला आहे आणि त्या टोपामध्ये मी बेसन काढून घेत आहे. इथे मी 2.5 चमचे बेसन घेतलेलं आहे आणि इथे तुम्ही पाहू शकता जो चमच्याची साईज आहे, कारण की प्रत्येकाच्या घरी वेगवेगळ्या साईजचे चमचे असतात. तर जो मी तुम्हाला चमचा दाखवला त्या चमच्याच्या सहाय्याने 2.5 चमचे बेसन घेतलेलं आहे. आता हे जे पीठ आहे त्यामध्ये थोडं थोडं पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. आणि बेसनचं पीठ भिजवताना एकसाथ एक सगळं पाणी एकदम ओतायचं नाही, थोडं थोडं करून पाणी ओतायचं आहे. आणि हे जे बेसन आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून बेसनच्या गुठळ्या होणार नाहीत. तुम्ही जर एकसाथ पाणी ओतलात आणि जर तुम्ही जर बेसन मिक्स करायला गेलात तर त्याच्या गुठळ्या होतात आणि ते गुठळ्या काढणं खूप कठीण होऊन बसतं. त्यामुळे बेसन मिक्स करताना त्याच्यामध्ये थोडं पाणी ॲड करतच बेसन मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत. तर आता तुम्ही इथे पाहू शकता मी थोडं पाणी ॲड करून बेसन व्यवस्थित असं पातळ करून घेतलेलं आहे. तर आता इथे जे बेसन आहे ते व्यवस्थित असं मिक्स झालेलं आहे आणि तुम्ही ते पाहू शकता याच्यामध्ये गुठळ्या अजिबात नाही आहेत. आणि आता तोपर्यंत आपल्या कढईमध्ये जे आपण पाणी ठेवलं आहे त्याला उकळीसुद्धा आलेली आहे. तर आता आपण तेसुद्धा एकदा चेक करूयात. तर आता इथे उकळी खूप छान आलेली आहे. आता मी याच्यामध्ये 1 चमचा शेंगदाण्याचं कूट घालत आहे. तर काहींना प्रश्न पडू शकतो की पिठल्यामध्ये शेंगदाण्याचं कूट, तर खरंच तुम्ही पण एकदा पिठलं बनवताना शेंगदाण्याच्या कुटाचा वापर करून बघा. चव खूपच टेस्टी अशी येते, खूप छान अशी चव येते. तर आता इथे मी चवीनुसार मीठ ॲड केलेलं आहे.
शेंगदाण्याचं कूट आणि मीठ टाकल्यानंतर सुद्धा मिश्रण आहे ते व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं, जेणेकरून शेंगदाण्याचं कूट, मीठ आणि जे काही फोडणी आहे ते व्यवस्थित छान असे एकजीव होईल. त्याच्यानंतर एका हातामध्ये चमचा पकडायचा आणि दुसऱ्या हातामध्ये टोप पकडायचा ज्याच्यामध्ये आपण बेसन व्यवस्थित असं मिक्स करून घेतलेलं आहे, आणि ते मिक्स करत करतच आपल्याला बेसनसुद्धा ॲड करायचं आहे, जेणेकरून तुम्ही पहिल्यांदा फर्स्ट टाईम जरी बेसनचं जे पिठलं आहे ते बनवत असाल तरीसुद्धा त्याच्यामध्ये अजिबात गुठळ्या होणार नाहीत, असंही इतकं छान परफेक्ट असं पिठलं बनेल. कारण की पिठलं बनवताना खूप जणांना असं होतं की अरे याच्या गुठळ्या होतात, व्यवस्थित मिक्स होत नाही, कारण की गुठळ्या झाल्यामुळे त्या गुठळ्या कच्च्या राहतात किंवा बेसन कच्चं लागतं खाताना, असं खूप जणांना होतं. तर त्यासाठीही मी तुमच्यासोबत माझ्याकडे जी आयडिया होती ती शेअर केलेली आहे. तर आता जे टोफामध्ये मी बेसन मिक्स केलं होतं त्याच्यामध्ये थोडंसं पाणी घेतलेलं आहे आणि ते पाणी त्याच्यामध्ये वरून ॲड करत ते मिक्स करून घेत आहे. एका हातामध्ये चमचा, एका हातामध्ये टोप ठेवायचा आणि हळूहळू व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. घाई गडबड करायची नाही, कारण की आपण दोन्ही हात व्यवस्थित असे यूज करून पिठलं बनवत आहोत. आणि तुम्ही ते पाहू शकता पिठल्याचा कलरसुद्धा किती छान आलेला आहे आणि तितकंच टेस्टी असं हे पिठलं आहे. आणि व्यवस्थित असं हे मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून झाल्यानंतर गॅस एकदम मंद आचेवरती करायचा आणि आता आपल्याला याच्यावरती झाकण ठेवायचं आहे. आणि झाकण ठेवल्यानंतर मंद आचेवरती 5 मिनटं पिठलं छान असं शिजवून घ्यायचं, जेणेकरून बेसनमध्ये जो कच्चेपणा असतो तो पूर्णपणे निघून गेला पाहिजे, नाहीतर ते खाताना त्याची चव थोडी कमी येते किंवा ते बेसन आहे ते कच्चं लागतं. तर त्यामुळे एकदम मंद गॅस करायचा आणि याच्यावरती 5 मिनटासाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. तर त्याच्यावरती झाकण ठेवण्या अगोदर थोडंसं पिठलं मी टेस्ट करून बघितलं तर मीठ थोडंसं कमी होतं, तर आता मी वरून मीठ थोडं ॲड केलेलं आहे. आणि त्याच्यावरती कोथिंबीर आपली टाकायची राहिली होती तर मी ती कोथिंबीरसुद्धा ॲड करून घेत आहे. तर त्याच्यामध्ये कोथिंबीर ॲड करून झाल्यानंतर आता मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 5 मिनटं मंद आचेवर हे पिठलं असंच ठेवून द्यायचं आहे. तर आता 5 मिनटं झालेले आहेत, आपण झाकण काढून पाहूयात. तुम्ही ते पाहू शकता पिठलं किती छान असं तयार झालेलं आहे आणि जो पिठल्याचा छान असा सुगंध आहे तो छान असा सुटलेला आहे, असं पोटात भूक लागल्यासारखं झालेलं आहे. तर तुम्ही ते पाहू शकता पिठल्याची कन्सिस्टन्सीसुद्धा किती एकदम परफेक्ट आहे आणि कलरसुद्धा एकदम परफेक्ट आलेला आहे. तर पिठलं आणि भाकरी खायला खूप टेस्टी लागते आणि हे पिठलं तुम्ही भातासोबतसुद्धा खाऊ शकता. तर आता ही रेसिपी तयार झालेली आहे, तर आता मी सर्व करून घेते. तर इथे मी एक प्लेट घेतलेला आहे किंवा मोठी ताटली घेतलेली आहे. सगळ्यात पहिल्यांदा भाकरी ठेवलेली आहे, त्यानंतर याच्यामध्ये कांदा, लोणचं, मिरची असं सगळं काही ॲड करून घ्यायचं आहे आणि भातसुद्धा. आणि आता इथे प्लेटमध्ये गरमागरम पिठलंसुद्धा मी काढून घेत आहे. कॉम्बिनेशन अतिशय अप्रतिम आहे, खूप टेस्टी आणि छान असं आहे आणि आपली महाराष्ट्रीयन एकदम जुनी आणि खूप छान अशी टेस्टी रेसिपी आहे. तर अशी झुणका भाकरचा प्लॅन तुम्ही पण नक्की तुमच्या घरी करा आणि ही रेसिपी कशी झाली मला कमेंट करून नक्की सांगा. अशाच नवनव्या रेसिपीसोबत आपण भेटत राहणारच आहोत. तोपर्यंत चविष्ट खा, हेल्दी राहा, आनंदी राहा. थँक्यू.